व्यतिरिक्त नागपूर ते काटोल असा एक रस्ता आहे आणि हे वाहते रस्ते असल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा या क्षेत्रामध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये खूप सारे वेगवेगळे फार्महाऊसेस असल्यामुळे चोरी आणि घरफोडीचे सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी होते. त्यासाठी आळा घालावा म्हणून काय करायला पाहिजे तर आम्ही सगळ्यात प्रथम जे आहे अपघाताचे गुन्हे कमी होण्यासाठी ड्रंकन ड्राईव्हची मोहीम राबवणे सुरू केले. ड्रंकन ड्राईव्हची मोहीम राबवल्यामुळे बऱ्यापैकी अपघाताच्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला यश मिळालं रोखण्यामध्ये. त्याच पद्धतीने अपघाताचे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही काही स्पॉट आयडेंटिफाय केले की ज्या ठिकाणी नेहमी नेहमी अपघात होत असतात. असे स्पॉट आयडेंटिफाय केल्यानंतर त्या ठिकाणी अपघात होण्याची कारणं निश्चित करून त्या ठिकाणी कुठे एक रमलरसारखे छोटे स्प्रिंट ब्रेकर किंवा कुठे एखादा स्क्वेअर तयार करून आयलँड तयार करून रस्त्याला डिवायडर अशा पद्धतीने आम्ही ते मार्ग तयार करून त्यावर प्रयत्न करून निर्बंध आणलेले आहेत. चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही लोकजागृती केली. लोकांना महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेच्या अंतर्गत जे काही ग्राम सुरक्षा दल होतं त्याला पुनर्जीवित करून लोकांना जागृत करून आपली सुरक्षा आपल्या हाती अशा प्रकारचा प्रकल्प राबवून लोकांना रात्रीच्या वेळेस आपल्या गावामध्ये गस्त घालणे आणि अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला विचारपूस करणे अशा पद्धतीने आम्ही चोरीच्या आणि इतर गुन्ह्यावर आळा घातलेला आहे. या क्षेत्राची लोकसंख्या जास्त असल्यामुळे मोहपा जे आहे जे त्या ठिकाणी आमची पोलीस चौकी आहे तर ती पोलीस चौकीचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये करण्याचं शासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि त्याला शासन मान्यतासुद्धा लवकरच प्राप्त होणार आहे. आणि त्या दृष्टीने जवळपास पोलीस स्टेशन हद्दीतले 30 ते 40 गावं जे आहे मोहपामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक चांगलं प्रशस्त नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचं सुद्धा प्रस्तावित आहे. त्या व्यतिरिक्त पोस्टेड कळमेश्वर हद्दीमध्ये सगळ्यात मोठं गाव कळमेश्वर आणि दुसरं मोपा या गावांमध्ये रोडवर सिग्नल्स लावण्याचे सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सिग्नल्स लावल्यामुळे ट्रॅफिकवर नियंत्रण करता येईल. त्या व्यतिरिक्त चोरी किंवा इतर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी CCTV लावण्याच्या संदर्भात सुद्धा नगर परिषदेला आम्ही विनंती केलेली आहे की त्या माध्यमातून त्यांनी CCTV लाव जेणेकरून महिला फिरत असतील तर त्यांची छेडखानी होऊ नये किंवा चेन स्नॅचिंग होऊ नये किंवा इतर काही प्रकार घडू नये. त्या व्यतिरिक्त आम्ही जड वाहतुकीस प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने कळमेश्वर नगरीतून जड वाहतूक होणार नाही त्यासाठी प्रतिबंध व्हावा म्हणून नोटिफिकेशन काढायला लावलेलं आहे. आपले ते प्रशस्त अशी MIDC आहे कळमेश्वर नगरीला लागलेली. जवळपास 50 ते 60 मोठे कारखाने या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे त्या कारखान्यांचे असलेले ट्रक्स वगैरे जे आहेत ते कळमेश्वर शहरातून सावनेर भागात जातात बहुतांश करून. त्यामुळे आतमध्ये जे आहे ट्रकचं वाहतूक जास्त होते. त्या दृष्टीने आम्ही ते जड वाहतुकीच्या केसेस करणे सुरू केलेले आहे. त्या व्यतिरिक्त MIDC असोसिएशनला पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांनी आपल्या सर्व कारखानदारांना सूचित करावे की जड वाहतुकीचे जे काही ट्रक आहे ते आतून जाऊ नये. तरी बऱ्यापैकी त्याच्यावर आळा बसलेला असला तरी 100% अजूनपर्यंत जड वाहतूक शहरातून बंद झालेली नाही. त्यासाठी नगर परिषद हायवे आणि आम्ही स्वतः त्याच्यासाठी एक मार्ग शोधलेला आहे की तो म्हणजे असा की MIDC कळमेश्वरकडे येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी एक कमान उभारायची ज्या कमानीतून फक्त छोटे वाहनं शहरामध्ये प्रवेश करू शकतील आणि जे मोठे वाहनं असतील ते प्रवेश करू शकणार नाही. अशा पद्धतीने कमान त्या ठिकाणी उभारल्यानंतर जे कळमेश्वर नगरीमध्ये येणारं जड वाहतूक आहे ते निश्चितपणे बंद होईल. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ वाढवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन बनवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं चांगल्या रीतीने समाधान होण्यासाठी आता आम्ही लगेच या 8 दिवसांमध्ये एक स्वागत कक्ष पोलीस स्टेशनच्या समोर उभारण्याची तयारी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्यांना ज्यांच्याकडे मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे अशा सगळ्यांना आम्ही प्रतिसाद ॲप डाउनलोड करून दिलेले आहे आमच्या कर्मचाऱ्यांना ज्याच्या माध्यमातून कोणालाही जर कुठे काही अडचण आली आणि त्यांनी मोबाईलवरून जर कॉल केला तर तो जर आमच्या पोस्टिंग क्षेत्रामध्ये जर असेल तर त्याचा मेसेज आमच्यापर्यंत येईल आणि आम्ही तात्काळ त्याला रिस्पॉन्ड करू शकू. आणि विशेष करून ही ॲप जी आहे महिलांसाठी बनवण्यात आलेली आहे त्या दृष्टीने सुद्धा आमचे पुरेपूर प्रयत्न चालू आहे.
बहादुरे जी आपण खूप खूप छान मार्गदर्शन केलं आणि कळमेश्वर बद्दल दिलेल्या माहितीमुळे आपल्यासोबत एक प्रश्न विचारायचा होता मला आपल्याला की कळमेश्वर आणि नागपूर या मधामध्ये नगर परिषद जी शाळा आपल्या आपल्याला दिसते त्या रस्त्यावरून जेव्हा रोड क्रॉसिंग छोटे मुलं करत असतात तेव्हा तिथे प्रशासनाचं थोडंसं आपले जे एक दोन पोलीस खात्यातले आधी राहत होते आणि आता काही काळावधी आधी राहत नाही तिथे आणि तिथे एक ब्रेकरची व्यवस्था असावी असं मला वाटते तर आपला प्रतिसाद त्याच्याबद्दलचा काय आहे? अगदी योग्य आहे आपण दिलेली सूचना. यापूर्वी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी राहायचे, आता पण आपल्याला कर्मचारी त्या ठिकाणी नेमता येतील. प्रश्न जो आहे स्पीड ब्रेकर लावण्याचा, स्पीड ब्रेकर लावण्यासाठी कसं आहे की हायवे असल्यामुळे हायवेवर स्पीड ब्रेकर लावू नये असे हायवेचे अथॉरिटीचे नियम असतात, पण तरीसुद्धा नगर परिषदला संपर्क साधून आपण त्या दृष्टीने आपल्याला त्या पद्धतीने प्रयत्न करता येतील जेणेकरून त्या ठिकाणी अपघात टाळता येतील आपल्याला. आणि नुकतंच आत्ताच मी आपल्याला सांगितलं की जी काय आम्ही कमांड उभारण्यासंदर्भात जी काय चर्चा केली, एकदा ती जर कमांड जर उभारण्यात आली तर निश्चितच जे जड वाहतूक जी आपल्या इथे आतमध्ये येत आहे तीच जर बंद झाली तर वाहतुकीचा एक मोठा जो प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे तो त्याचं निराकरण आपल्याला कसं आहे. तर बहादुरे साहेबांनी आपल्याला सांगितलं की जे छोटे छोटे मुलं त्या शाळेमधून जे परत येतात आणि जे वाहतूक बाहेरून काढण्याचा जो विचार यांचा यांनी जो व्यक्त केलेला आहे खरंच अप्रतिम विचार आहे त्यांचा. या विचारांबरोबरच समोर ते तिथे स्पीड ब्रेकर पण लावण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी त्यांचा आभार मानतो त्यांनी ज्या शब्दामधून या कळमेश्वरला प्रत्येकी प्रतिसाद दिला आणि प्रत्येकी क्राईम कमी करण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचा शुभेच्छुक आहो आणि जय हो इंडिया सचकी आवाज तर्फे मी त्यांचा धन्यवाद करतो. जय हिंद.